नुकतेच विधान परिषदेच्या 11 जागांकरिता झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षातर्फे बिनविरोधी निवडून आलेले गैवली पुसदचे भूमिपुत्र ॲडव्होकेट निलय नाईक व काँग्रेस पक्षाकडून बिनविरोधी निवडून आलेले डॉक्टर वजाहत मिर्झा यांच्या शपथविधी सोहळा मुंबई येथील विधान परिषद सभागृहात विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर, माजी उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत 30 जुलै रोजी पार पडला. त्यावेळी प्रेक्षक गॅलरीमधून भाजप व काँग्रेस कार्यकर्ते व चाहत्यांकडून घोषणा देण्यात आल्या. दरम्यान या घोषणेचे सभागृह दणाणून गेले होते, मात्र ॲडव्होकेट निलय नाईक भरवून गेले होते. शेवटी जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवालाल असे अभिवादन करून सामाजिक बांधिलकी जोपासून विधान परिषद सदस्यांची शपथ घेतली.